आत्ताची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे. अकोले तालुक्यातील राजूर येथून प्रवाशांना अकोलेला घेऊन येणाऱ्या एका काळी पिवळी जीप गाडीचा चितळवेडे घाटात भीषण अपघात झाला आहे. या गाडी चालकाने मद्यप्राशन केले होते, त्यामुळे त्याच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याचे गाडीतील जखमी प्रवाशी गुलाब धोंगडे यांनी सांगितले. गाडी क्रमांक MH15E2834 या गाडीत तब्बल 17 प्रवाशी बसले असल्याची माहिती समजली आहे. या गाडीचा अपघात होताच मद्यधुंद गाडी चालकाने जखमी प्रवाशांना वाऱ्यावर सोडून पळ काढला. अपघातातील जखमी बराच वेळ घटनास्थळी तसेच पडून होते, मात्र शासकीय 108 रुग्णवाहिका देखील वेळेवर दाखल झाली नाही, त्यामुळे जखमी प्रवाशी इतर गाड्यांना हात दाखवित अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. मात्र रुग्णालयात आल्यावर आमच्यावर अर्धा एक तास उपचार करण्यात आले नसल्याचे जखमी रुग्णांनी सांगितले. या अपघातात आशा भाऊराव कोल्हाळ राहणार लिंगदेव, पुष्पा वायळ राहणार चिखली, गुलाब धोंगडे राहणार लाडगाव, विनोद धोंगडे राहणार लाडगाव या चौघांना गंभीर दुखापत झाली आहे, तर साक्षी धोंगडे ही लहान मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. अकोले तालुक्यात पोलिसांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक सुरू आहे. या अवैध वाहतुकीला पोलीस प्रशासनाने लगाम लावण्याची गरज आहे. प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले. विठ्या घाटामध्ये का चितळवेडे घाटामध्ये? आता आम्ही लांबचे आहेत, पण आम्ही फुल सांगतोय बघ तुम्हाला, चिंचवल्यापासून 1.5 किलोमीटरच्या अंतर पहिले होतं चितळवेडेच्या तिथं. गाडीमध्ये किती लोक होते? 17 लोक होते. आणि गाडी कोणती होती? म्हणजे काळी पिवळी होती का जीप होती काय होती? नाही, काळी पिवळी होती. कंबन रस्ता आहे पाशी. बर, किती प्रवासी होते गाडीत? 17. आणि ही गाडी कुठून कुठं चालली होती? राजूरवरून अकोला. राजूरवरून अकोल्याला चालली होती. आणि किती सगळे किती लोक होते गाडीमध्ये? 17. आणि इथं किती लोक आणले आता अकोल्यामध्ये? 7 असते. आणि बाकीचे लोक कुठे आहेत मग? बाकीचे लोक ज्यांना कमजोर लागले ते त्याच्या पद्धतीने गाड्या आले, त्या पद्धतीने निघाले. ज्यांना कमी लागलं ते निघून गेले असं अंदाज सांगतो आम्ही, काही कोणाक लक्ष दिलं. एवढे पडलेले होते अर्धा एकच गाड्या नव्हतो, पण गाड्या आल्या तेव्हा कोण गेले काय माहिती. आता जास्त कोणाला लागले काय? विनोद गुलाब डोंगरे. मुलगा आहे तुमचा? हां. बरं, अजून कोणाला लागले? मला पण लागले ना माणसं, 2-3. एक बाई आहे, दोन आहेत. अच्छा, काय त्या गाडी चालकाने काय मद्यप्राशन वगैरे केलं होतं? नाही, काय नाही केलं, पळून गेला. नाही, त्याने काही दारू वगैरे पिऊन गाडी चालवली वगैरे का? तो थोडा नशेत होता. नशेत होता? हां. तुम्हाला कसं कळलं मग? मी शेजारी बसले होते ना, वास येत होता तो, पण असं होईल असा अंदाज नव्हता. जाण्यापूर्वी माणूस कोणी जातच ना. इथं आल्यावर तुमचे उपचार झाले का लगेच? नाही झाले. नाही का? किती वेळ बसून होते तुम्ही इथं? इथं अर्धा तास. म्हणजे डॉक्टरांनी तुमची विचारपूस काही तुम्हाला मलमपट्टी केली? बसून काढले इकडून तिकडून, आता काय करायचं. हो का? बरं, आणि हे तिथून अपघात झाल्यानंतर तुम्हाला इथं कोणी आणलं होतं? इथं आम्ही एक प्रायव्हेट गाडी आणली, म्हणजे रस्त्याने एक गाडी फिरवली, चार शर्टला फोन केला, तर ती राजूरची गाडी इकडे येली होती ना, तर ती इकडून जाणार होती, तर ती म्हणून लगेच येते, ती काय लेट आली, आणि आम्ही दुसरी प्रायव्हेट घेऊन आलो. जे एमएनसी जास्त होते ते घेऊन आलो, 400 आम्हाला देत तिथे खाली गावामध्ये कुठेतरी 2 किलोमीटर चाललं. काय पोलीस वगैरे आले तिथं जागेवर? नाही आले. नाही. आणि गाडी ही कुठं कोणत्या म्हणजे राजूरमध्ये सीट भरली, कुठं भरली, स्पॉट कोणता होता तो? मराठी शाळेत, राजूरची मराठी शाळा आहे ना, म्हणजे पोलीस स्टेशनच्या पुढे? नाही, मागे, पाठीमागे. मराठी शाळा इकडून जाताना पोलीस स्टेशन मागे राहतो ना, मध्ये गावात घुसतो ना आपण, स्टँडच्या अलीकडे. म्हणजे गाडी राजूर पोलीस स्टेशनच्या पुढून आली का? हां. पोलिसांपुढून एवढे शिट आले भरून? हां, आत होते ना सगळे, सगळे आजच्यात होते. ब्लॅक बॉडी. बरं, 17 जण होते. अचानक कसं झालं त्यालाच माहिती नाही. आता तुम्ही गाडीचा ड्रायव्हर शेजारी होते ना? हां, शेजारी होते. म्हणजे ती पलटी झाली का, धडकली, काय झालं? धडकली नाही, यांनी जशी त्याची गाडी त्यांनी लुटन केली, जेवढी उतार लागला ना, तर गाडी लुटन केली. मी त्याला म्हटलं, अरे एवढे शिट आहेत गाडीमध्ये, तू लुटून कशाला करतो, जाऊ दे ना थोडा पेट्रोल गेल्याचं. अरे उतर आहे, आणि खाली 2 मिनिटं नाही झालं तर गाडी जोरशी सुटली, पुन्हा आपली पलटी झाली. नाही, मग स्टेट आली, त्यांनी त्याचा पर्याय त्यांनी शोधला ना, तो स्टेअरिंग काढलं होतं. मी पहिला बोललो त्याला, स्टेट होतं ना असा टर्न होता थोडक्यात, किंवा स्टेट होतं तर मला एवढी कटिंग होती ना, सामनीत घाल त्याच्यात, म्हणजे पलटीने लागला तर तुला लागेल, पण त्याचा येतो कसा, स्टेअरिंग माझ्या जवळ आहे ना इथं लागेल म्हणून. त्यांनी सरळ स्टेट काढली, कमी एसटी येत होती, एसटी क्रॉस केली, जागेवर ट्रेन ओढली, पाय काढला, बाहेर उडला. एसटी पण गेली का त्यावेळेला तिथून? हां, एसटी गेली ना,
पण एसटीला म्हणजे खालनं चढत होती ती तुला क्रॉस करून स्पीड मध्ये बाहेरून निघाला पुढे जाऊन फुल स्टेअरिंग मारली नाही तर मग तुमची गाडी एसटी खाली गेली असती का मग एसटीला टोकली असती पण त्यांनी बाहेर मारली.